तुम्ही कधी विचार केला आहे का स्वारगेट हे नाव या ठिकाणाला कसे पडले? स्वारगेट नावामागे कोणता इतिहास दडलाय? चला तर मग आज आपण त्याविषयी जाणून घेऊयात. पुण्यातील स्वारगेट या ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? चला जाणून घेऊया या नावामागचा इतिहास. पुण्यात राहून स्वारगेट माहीत नाही आजचा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का स्वारगेट हे नाव या ठिकाणाला कसे पडले? स्वारगेट नावामागे कोणता इतिहास दडलाय? चला तर मग आज आपण त्याविषयी जाणून घेऊयात. पुणे हे देशातील आणि राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. सांस्कृतिक शहर म्हणून या शहराची आगळी वेगळी ओळख आहे. या शहराला खूप मोठा इतिहास लाभला आहे. येथील प्रत्येक गोष्टीमागे ठिकाणामागे एक रंजक इतिहास पाहायला मिळतो. आज आपण बसस्थानकामुळे सध्या लोकप्रिय असलेल्या पुण्यातील स्वारगेट विषयी जाणून घेणार आहोत. पुण्यात राहून स्वारगेट माहीत नाही असा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. स्वारगेट हे नाव कसे पडले? लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी नावामागे दडलंय काय या पुस्तकात पुण्यातील विविध ठिकाणांच्या रंजक नावामागचा इतिहास सांगितला आहे. या पुस्तकात त्यांनी स्वारगेट नावामागची गोष्ट सांगितलेली आहे. ते पुस्तकात सांगतात पुण्यात प्रवेश करण्यासाठीचा एक मार्ग आत्ताच्या स्वारगेटवरून जात असे. पुण्याची वस्ती वाढत होती, पेठा वसत होत्या, रस्ते बनत होते. पूर्वी गावाबाहेर संरक्षणासाठी गस्त ठेवली जात असे. त्यासाठी घोडेस्वार तैनात केलेले असत. अशा ठिकाणांना नाका ठिकाण किंवा पारेकरांच्या चौक्या असे म्हणत. अशी ही ठिकाणे महत्वपूर्ण ठिकाणे इंग्रजांच्या काळातही तशीच राहिली, कारण त्या ठिकाणांचे महत्व तसेच राहिले होते. इंग्रजांच्या अंमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव गेट असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेल्या नाक्याचे ठिकाण पुढे स्वार गेट असे ओळखले जाऊ लागले, जे आत्तागायत तसेच राहिलेले आहे. स्वारगेटला अनन्य साधारण महत्व. लेखक सुप्रसाद पुराणिक सांगतात इसवी सन 1660 साली शाहिस्तेखान पुण्यात आला. तेव्हा त्याने कात्रज घाट उतरल्यावर पहिली मोठी गस्तीची चौकी स्वारगेट परिसरात उभारली होती. मोठ्या फौज फाट्यासह त्याने पुण्यात तल ठोकला होता. जेव्हा सातारा ही राजधानी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वसवली तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रज मार्गे साताऱ्याला जात असे. त्यामुळे या मोक्याच्या जागेवर पेशवाईत या चौकीचा उपयोग तपासणीसाठी जकात वसूल करण्यासाठी सुद्धा होत असे. आज स्वारगेटने संपूर्ण शहराला जोडलेले आहे. लोकांची येथे भयानक गर्दी पाहायला मिळते. पण पूर्वीसारखा स्वारगेटचा दरारा आता संपला आहे. ज्या घोडेस्वारांमुळे या ठिकाणात स्वारगेट असे नाव पडलेले आहे त्या घोडेस्वारांचे आता ठाणे उरलेले नाही, ना पारेकरांच्या चौक्या. आता स्वारगेटला बसस्थानकांमुळे फक्त लोकांची गर्दच दिसून येते. सदर लेख हा लोकसत्ता या मोबाईल ॲपवरनं घेतलेला आहे. धन्यवाद.